नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर्स मित्र हो आव्हाडांच्या विषयातला हा दुसरा व्हिडिओ मी करतोय मला कल्पना आहे मी खडकाला धडका मारतोय मला पूर्ण कल्पना आहे मला याची कल्पना आहे की सातत्यानं ते बोलत राहतात आणि आपण त्याच्याविषयी पुन्हा बोलत राहतो म्हणजे एकीकडं प्रभाकर सूर्यवंशीला गाढवापुढे गीता वाचली असा व्हिडिओ करून मी पुन्हा तेच कृत्य करतोय की काय असा प्रश्न मला पडतो खरं तर ही गाढवा पुढे गीताच आहे आव्हाडांना काही सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करत नाहीये आव्हाडांच्या बाबतीतले सत्य आणि त्यातल्या महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर याव्यात यासाठी हा दुसरा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे म्हणजे वाणी आणि पवार या दोन अण्णावाची माणसं तीन प्रकरणात सतत दिसली हे आपण बघितलंय म्हणजे आव्हाडांच्या मारहाणीमध्ये सामान्य कार्यकर्ता नसतो तर या कामात राडा घालण्याची जबाबदारी देऊन नेमलेली माणसंच हे धंदे करत असतात आता आवाड आमच्यावर चिडले आणि त्यांना आमच्यावर त्यांचे कार्यकर्ते घालायचे असतील तर प्लीज वाणी आणि पवार हे दोन माणसं सोडून पाठवा म्हणजे कसं पुन्हा शिक्कामोर्तब नको व्हायला की तेच तेच ते कसं म्हणजे कोणावरचाही हल्ला कोणालाही मारण्याची सुपारी देणं हा विषय योग्यच नाही आहे कधीच नाही आहे मी काही आव्हाडांचंही या विषयातलं समर्थन करत नाही आहे आणि तो कोण सहाय्यक आयुक्त आहे त्याचाही समर्थन करत नाहीये जो माणूस सुपारी देण्याची भाषा करतोय एक अधिकारी असून मग एखाद्या मनपाचा सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पदावर बसून लोकांना मारण्याची सुपारी देण्याची वृत्ती ज्या माणसाच्या मनामध्ये मा येते तो काही चांगला असतो धुतल्या तांदळासारखा असतो असा अजिबात नाही आणि ज्याच्या घरी धन त्याच्याच घरी चोर चोरी करायला जात असतो त्याचं धन कशा मार्गाने कमवलंय हे ज्यानं कमवलंय त्याला माहीत असतं त्यामुळं आवाडांच्या मधले आणि त्या सहाय्यक आयुक्तांच्या मधल्या वादामध्ये मला फारसं पडायचं नाहीये आहे आवाडांनी योग्य केलं की नाही त्या सहाय्यक आयुक्तांनी योग्य केलं की के नाही हा भाग वेगळा जर सहाय्यक आयुक्त भ्रष्ट असेल काम ऐकत नसेल तो लोकप्रतिनिधीला फाट्यावर मारत असेल तर अशा मुजोर अधिकाऱ्यांना नीट करण्याची वेगवेगळी माध्यम आहेत त्याच्या विरोधात तुम्ही पोलिसात तक्रार देऊ शकता त्याच्या विरोधात तुम्हाला विशेष अधिकार आहेत लक्षवेधी आणू शकता तारांकित अतारांकित प्रश्न विचारू शकता आंदोलन करू शकता आमदार माजी मंत्री म्हणून तुम्ही घेतलेल्या भूमिकांच्या वरती राज्याचे नगरविकास मंत्री खूप जास्त महत्व ठेवू शकतात पण हे न करता कोणीतरी माझ्या पोरीला मारायची सुपारी दिली आहे म्हणून त्यालाच मारायला माणसं पाठवायची हे कृत्य जो संविधानाची तळी सतत उचलून धरतो संविधान संविधान शब्द उच्चारल्याशिवाय ज्याला झोपही लागत नाही अशा जितेंद्र आव्हाडांच्या कडून मारहाणीचा प्रकार घडणं म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल या सगळ्या प्रकारामध्ये याच्या आधी एक वाईस क्लिप व्हायरल झाली आहे आणि ती व्हायरल व्हायरल झालेली व्हाइस क्लिप ऐकणं आवश्यक आहे म्हणजे सगळंच्या सगळं संभाषण मी तुम्हाला ऐकवतोय असं नाही हे कोणीतरी बोलत बसलंय आणि ते रेकॉर्ड केलंय त्या रेकॉर्ड केलेल्या मधला एक भाग खूप महत्वाचा आहे तो मी तुम्हाला ऐकवतोय ऐकायला हा नाग आहे जितेंद्र आणि मी त्याचा फन विचारण्यासाठी आमचे शूटर लावलेत बाबाजीला सांगून स्पेनला तिचा पत्ता शोधाय पत्ता तो जावळी ठाण्यात नाही आला आणि त्याच्या बापाला किंवा कोणाला तरी एक अटॅक केला ना तो एक दिवसासाठी येईल मी एअरपोर्ट बसून बिल्डिंग लावेल माझं सांगतो माझं पुढचं प्लॅनिंग सांगतो यांनी जरा जरी त्रास मी एकदम शाथिर आहे मी तो असा आला नाही ना तिथून ना पत्ता नाही भेटला तसा शोधून काढला आहे एरियाचा मिळालाय मला स्पेन काय इंडिया एवढं मोठं नाहीये इथे विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे माझ्याकडे इथे एक केला ना तो आईबापाच्या ओढीने लगेच येईल रातोरात मी एअरपोर्ट बिल्डिंग फिल्डिंग लावून याच्यावर हां आणि त्याची गेम करणार याच्या पुरीला ना लढाय लावणार म्हणजे याला कळेल मुलींचं दुःख काय असं असं तर त्याला कळू दे नाई मी सांगतो पण तू असं दुःखाची भूमिका नको भूमिका घेतली नाही मी प्लॅनिंग करून ठेवलंय मी चेस करतो जर का अशी चालना असं असा खेळलं तर असा खेळू मी करून ठेवलं तो काय साफ आहे तो बघा तो एवढा होऊन तो माझा नाही झाला तो काय करेल पुन्हा मला आयुष्यात न उठवायला कधी जरी सत्तेत आल्यावर काहीही करेल त्यांनी केलं ना तर के मी हे तयार करून ठेवलं आहे सगळं की हा मला मारण्यात जीवही मारण्यासाठी हे करतोय आणि त्याला पण हे कळलं पाहिजे की आपल्या मुलीलाही काही होऊ शकतं तेव्हा तो आटोक्यातील साहेब सायकोलॉजिकल सांगतो तेव्हा तो कंट्रोलमध्ये त्याला जेव्हा कळेल ना महेशचा कधी स्फोट होऊ शकतो ना आपली फॅमिली उद्या असतो तेव्हा त्याला कळेल महेश कुठल्या जायच्या न गेला आणि तेव्हा तो शांत होईल त्याशिवाय तो नाक शांत होणार नाही त्याला ठेचायचाच आहे मला ऐकलं मी त्याला त्रास देणार आहे त्याच्या मुलीचा गेम लावणार आहे आणि मग त्याला कळेल म्हणजे हे सगळं आवडला की दुसऱ्याच्या मुलीला त्रास दिल्यावर काय होत हा विषय खूप महत्वाचा आहे दुसऱ्याच्या मुलीला होणारा त्रास त्याच्या लक्षात येईल म्हणून त्याच्या मुलीला त्रास द्यायचा आहे असं हे अधिकारी आपल्या संभाषणात का बोलत आहेत अवाडांच्या मुलीची स्पेन मधून कुठून इकडून तिकडून येताना सुपारी वाजवणे ते हे करणे काय बंदूकधारी ठेवणे हे सगळे विषय तो अधिकारी बोलतोय त्यासोबत तो मग त्याला कळेल दुसऱ्याच्या लेकीला काय त्रास होतो ते हे वाक्य कशा कशाचं प्रतीक आहे आव्हाडांनी काही त्रास कुणाच्या लेकीला दिला आहे का कुणाच्या सोबत आव्हाडांचं वर्तन काही चुकीचं घडलेलं आहे का आणि ते लेकी सोबत म्हटल्यामुळं जरास संवेदनशील आहे कारण आव्हाडांच्या वरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत आव्हाडांच्या वरती महिलांशी असभ्य वागल्याचे आरोप आहेत ते अवार्ड आपल्या राजकीय पदाची हे घेत आधार घेत राजकीय पदाचं बळ वापरत कोणाच्या सोबत वाईट वागले आहेत का याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे खर तर या अधिकाऱ्याची ज्याच्याशी आव्हाडांचा पंगा आहे त्या अधिकाऱ्याची समग्र चौकशी होणं आवश्यक आहे स्पेन मध्ये जो माणूस शार्प शूटर अपॉइंट करू शकतो त्याची शक्ती म्हणजे त्याची पोच आणि त्याची आर्थिक ताकद किती असेल याचा अंदाज आपल्याला असेल अहो साधा एखादा माणूस आपल्या प्रवासामध्ये सोबत बाळगायचा असेल तर इथे खर्चासाठी विचार करावा लागतो एक गार्ड सोबत बाळगायचा असेल एक बाउन्सर सोबत बाळगायचा असेल तर ती सामान्य अधिकाऱ्यांची अवकात नसते इथे स्पेन मध्ये तिच्यावर पाळत ठेवून विदेशात पाळत ठेवून तिचा पत्ता काढून तिथे शार्प शूटर अपॉइंट करायचे आणि त्रास द्यायचा ही शक्ती त्या अधिकाऱ्याच्या मध्ये कुठून आली हा सगळा पैसा भ्रष्टाचाराच्या मधून कमावलेला आहे का हा प्रश्न पडतोच पडतो आणि मग एवढं सगळं करायचं कोणत्या राजकारणाशी ती एवढा पंगा एखादा अधिकारी घेत नाही तारांकित बिरांकित प्रश्न विचारले तर साहेब असं नका करू किंवा काहीतरी करून प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचीच प्रकरणं बाहेर काढणं असली प्रकार आपल्याकडे अधिकारी विरुद्ध राजकारणी वादामध्ये घडत आली पण लक्षावधी रुपयांचा खर्च करायचा त्याच्या पोरीला त्रास द्यायचा एवढी वृत्ती आणि एवढा खर्च करण्याचं धाडस त्या अधिकाऱ्याच्या मध्ये येतं तेव्हा यात भयंकर काहीतरी घडलं आहे याची जाणीव हो तुम्हाला झाली पाहिजे आणि कोणता अधिकारी काहीतरी धमकी देतोय म्हणून राजकारणी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर लगेच व्यक्त झाल्याचं आपल्याला ऐकिवात नाही अधिकाऱ्यांचे राजकारण्यांचे वाद बरेच आहेत म्हणजे अगदी प्रशांत बम यांचे नांदेडच्या पीडब्ल्यूडी मधले वाद आपण बघितलेले आहेत कुणी सुपारी दिलेली नाहीये कुणी सुपारी दिली म्हणून मारायला आलेलं नाहीये किती अधिकाऱ्यांचे वाद आहेत असे इथे आवाडांना लगेच रिॲक्शन द्यावी लागते अधिकारी त्याला त्याच्या पोरीला त्रास झाला की लोकाच्या पोरीला काय त्रास होतो ते कळेल असं म्हणतोय आणि इथे आवाड लगेच रिॲक्ट होत आहेत म्हणजे काहीतरी भयंकर आहे मी असंच तुम्हाला मागे म्हणालो होतो स्वप्ना पाटकरांच्या प्रकरणामध्ये संजय राऊतांनी शिवीगाळ केली हे सांगत असताना मीडियानी एका वाक्याकडे दुर्लक्ष केलं होतं संजय राऊत एक वाक्य बोलत होते ते सगळे प्रॉपर्टी माझ्या नावावर कर। चाल लवकर करून टाक असं स्वप्ना पाटकरला बोलत होते म्हणजे संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरच्या नावावर प्रॉपर्टी घेतली होती तस मग त्याला कळेल दुसऱ्याच्या लेखीला काय त्रास होत ते या वाक्यात जितेंद्र आव्हाड कोणाच्या तरी लेखीला त्रास देत आहेत हे स्पष्ट होत आहे एखादी क्लिप व्हायरल करताना या वाक्याकडं कर दुर्लक्ष का झालं मीडियानंही का दुर्लक्ष केलं हा प्रश्न मला पडतो ठाण्यातल्या एकनाथ शिंदेना जे राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत त्यांना माझी विनंती आहे की या एका वाक्याची सखोल चौकशी करणं आवश्यक आहे आणि तुम्ही ती केली नाही तर तुमच्या भागात तुमचं चालत नाही अन्य कोणास तरी चालतं हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल त्यामुळं आता सरकारच्या ह्याच्यामध्ये चेंडू गेलेला आहे त्यांनी ठरवायचंय याची चौकशी कशी करायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद